राईट बरोबर आहे. याच्यासाठी आपल्याला जो पॅटर्न आहे तो लक्ष द्या. आता काय करायचं आहे, उजव्या हाताची बाजू आहे ती दोन वेळेस फिरवायची, एक दोन, ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज पण फिरू शकतो, उलटी पण फिरू शकतो, एक दोन, ठीक आहे. नंतर तीन जे आहेत ते तीन वेळेस आपल्याला सरळ फिरवायचं आहे, एक, म्हणजे तीन मू जे आहेत ते वरची बाजू उजव्या हाताची बाजू, वरची बाजू उजव्या हाताची बाजू. आता ठीक आहे, आता मी असं फिरून घेतो आहे, दाखवतो परत एकदा बघा. उजव्या हाताची बाजू दोन वेळेस, एक दोन, ठीक आहे. नंतर वरची बाजू एक दोन तीन, तीन वेळेस सरळ फिरवलं. आता पाच वेळेस उलट, एक दोन तीन चार पाच, आणि सहावा वेळेस लास्ट टाईम परत ही वरची बाजू सरळ फिरवायची अशी, आणि नंतर ही जी आहे ती परत खाली फिरवायची अशी, ठीक आहे. आता आपण बघतोय, आपण तरी पण आपला क्यूब सॉल्व नाही झाला. पण आपण आता हे बघत होतो की अगोदर हा जो लाल आहे तर हा इकडल्या बाजूला येत होता, आता काय होतं की लाल जो आहे तो या बाजूला आहे, म्हणजे आपण आता अजून एक मूव फिरवला तर आपला क्यूब सॉल्व होणार. ओके रेडी, खूप कष्ट घेतले त्याच्यासाठी. आता आता बघताय तुम्ही हा सॉल्व करण्यासाठी आपल्याला सोपं आहे. आता हा जो आहे लाल इकडे जायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपला क्यूब सॉल्व होईल. बघा सेम पॅटर्न परत, एक दोन, ठीक आहे. नंतर तीन तीन मू करायचे तर ते तीन मूमधला सर्वात वरचा जो आहे तो एक दोन तीन, ओके. नंतर पाच उलटे, एक दोन तीन चार पाच, आणि शेवटचा सरळ वरची बाजू, ठीक आहे. अशा प्रकारे खाली फिरवलं आणि आपण बघत आहे एक बाजू सॉल्व झाली लाल, आणि सर्व क्यूब आपला सॉल्व नाही झाला अजून पण, ठीक आहे. तर आता काय करायचं आहे, जी सॉल्व बाजू झाली आहे लाल कलरची ती समोरच्या बाजूला ठेवायची, म्हणजे समोरच्या इन द सेन्स पाठीमागच्या बाजूला अशी, आणि असा क्यूब पकडायचा आणि परत सेम पॅटर्न, एक दोन, नंतर एक दोन तीन, नंतर पाच मग उलटे, म्हणजे पाच वेळेस फिरवायचं उलटं, एक दोन तीन चार पाच, आणि सहावा सरळ परत खाली. आता आपल्याला हे जे आहे ते हे तुम्हाला जर समजा याचे अँटी क्लॉकवाईज मूव पण आहेत, परंतु ते आत्ताच त्याच्याकडे लक्ष नका देऊ. ते जर असतील तर तुम्ही याच्यापेक्षा आता हे दोन एका मूवमध्ये सॉल्व झालं असतं, म्हणजे एकदा फिरवल्यानंतर सॉल्व झालं असतं, पण त्याच्यासाठी थोडंसं ते कॉम्प्लिकेटेड आहे. तर हे आहे तो क्लॉकवाईजच बघतो आहे आपण सध्या. तर याला तुम्हाला जास्त एकच जो पॅटर्न जो फिरवला आपण तर दोन वेळेस फिरावा लागतो, कधी तीन वेळेस. पण एक वेळेस हे तुम्ही शिकला की तो जो अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे उलटा मूव जो आहे तो पण तुम्ही शिकू शकता, त्यांना लवकर सॉल्व होतं, लवकर सोडवता येतं. आता बघा, आता हा जो हिरवा आहे तर हाही तयार पाहिजेत, आणि मला वाटतं हा शेवटचा मूव असायला पाहिजेत. आता एक वेळेस फिरवला की होऊन जाईल, ठीक आहे. बघा दोन वेळेस, म्हणजे एक दोन, नंतर एक दोन तीन, नंतर एक दोन तीन चार पाच, आणि सहावा सरळ, आणि हा परत उलटा खाली आला, आणि दॅट सेट. अशा प्रकारे हा जो क्यूब आहे आपला हा सॉल्व झालेला आहे, ठीक आहे. भूम.